आज पण उशीर होणार आहे का? सध्या खूप काम आहे. ठीक आहे. बरे पोहे केलेत, तेवढे खाऊया आणि निघूया. सौरभ, फोन आला होता. हो, मलाही आला होता, मी नाही उचलला. काय रे, असो सोड ना.
सॅलड वाले सिगरेट घ्या. अरे नको रे. अरे मेटाबॉलिझम. हे बघ, स्ट्रेस मुळे सुसाइड. सोड ना यार. अरे हे केवढं सिरियस आहे. अरे तू जोशी आला हनीमून वरन, चल जरा त्याचे हायलाइट्स ऐकू. कुठे घेतो, सोड सोड सोड. अरे आपल्या जोशीची कमाल रे, डेब्युला सेंचुरी. कसला भारी स्कोर झालाय त्याचा. अरे हा तर भारी प्लेयर निघाला. आईला इथे भल्या भल्यांच्या विकेट जातात पहिल्या बॉलला. आईला याच एक नंबर झालं काम. अरे हो मोठा आहे, एक नंबर खेळाडू की रे हा. वाटलं नव्हतं मला. हे बघ, बाकी सगळं सांगितलं ना, त्याच्याबरोबर हेही तितकंच महत्त्वाचं. स्ट्रेस कमी झाला ना की बाकी सगळं ओके होईल. आणि हे बघ, हे जे प्रोडक्ट आहे ना, ओ गुप्ते ते बघा देशपांडे आले. आणि हे तर चालू ठेवायचं. देशपांडे, ओ देशपांडे, ओ देशपांडे, देशपांडे अहो कधी भेटताय? भेटू, लवकरच भेटू. नाही नाही, मला नक्की वेळ आणि तारीख सांगा. सध्या एवढी कामाची गडबड चालली ना, खरंच तसं सांगता येणार नाही. आपण भेटू, नक्की भेटू, लवकर भेटू. काय मग देशपांडे, ठरलं US? सो दिस इज द सिच्युएशन. ओके सुमेश, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द US प्लॅन. ओके, नो एक्सक्यूजेस. हा साहेब, हे क्या पेडे? कसलं रे साहेब, मुलगी झाली मला. अरे वा 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 वा, क्या बात. बरं मॅनेज करता राहू तुम्ही. इथे लोकांना एक मूल सांभाळायला नाकी नऊ येतात. एवढा लोड नाही घ्यायचा. कधी कधी ओझ वाटत कडे वरती मूल, पण तोचत नाही पाठीवरती लटकवलेली झूल. ज्याच्या त्याच्या अंबारी आपला तुपुला तोरण पिस फुल मुल नाचण म्हणजे मागड होणारच ना रे मोरा. काय शेवटी शनिवारी संध्याकाळी भेटूयात चहासाठी.
ओके चलो. परवा आपल्या सोसायटीचा कार्यक्रम आहे, लक्षात आहे ना? स्नेहा तुला माहिती आहे सध्या कामाची परिस्थिती काय येते, आणि त्यातून पुन्हा ते डिनर वगैरे म्हणल्यानंतर कॅलरीज आणि सोड यार, नाही जमणार मला. वी कांट रन अवे ऑल द टाइम सौरभ. एनिवेज, हा आणि मी शुक्रवारी आईकडे राहायला चालली, लक्षात आहे का? हो. म्हणजे असत काय, असत काय शेवटी वात्सल्याचे स्तन का मारुतीची शेपटी. ओझ म्हणजे असत काय, असत काय शेवटी. गुड नाईट म्हणाल स्वभावात नाही ना बोलणं, मग कागदावर तरी डोळे मिटून दोन क्षण स्वतःचीच ट्रायल घ्याल. आतलीच ज्योत होईल मग प्रकाशाहून मोठी. ओझ म्हणजे असत का, असत काय शेवटी. मग बघा हळूहळू सगळ्या चिंता मिटत जातील. आपणच कधी बांधलेल्या सगळ्या गाठी सुटत जातील, खोलत जातील परा परा बंद बंद दार, आणि डोक्यामधलं निघून जाईल सक्सेस वार. लहानसहान गोष्टी मधली एन्जॉयमेंट पण सापडेल जरा, छोट्या छोट्या जेशन मधला कम्फर्ट सुद्धा वाटेल बरा. बाकी काय करायचं नाही ना, आपोआप हलक वाटत राहील. खांदे जरा मोकळे होतील, ओझ मागे पडून जाईल. मग खरी जगण्याची कॉन्सेप्ट चेंज होईल सगळी. शरीराचं वेट मोजायला यंत्र मोजायची खरी हतोटी. ओझ उतरवायला हेच तर लागत शेवटी. ओझ उतरवायला हेच तर लागत शेवटी. मे बी सम अदर टाइम. फाईन. मला वाटलं होतं जाशील यार तू यावेळेस. मलाही वाटलं होतं. नको, आय विल फाइंड सम बेटर सोल्युशन फॉर दिस. हाय. Thank you.
कॉन्ग्रॅट्स. हॅलो आई. हां हो हो आम्ही येतोय आणि आणि एक गुड न्यूज आहे. कधी कधी ओझ वाटत कडे वरती मूळ, पण टोचत नाही पाठीवरती लटकवलेली झून. ज्याच्या त्याच्या अंबारी आपला तुपुला तोरण, पिस फुल नाचण म्हणजे मागड होणारच नारे मोरा. Shelby.